क्रिएटिव्ह गप्पा मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे दिव्या भरत शिंदे, जिनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्फत जी आयोजित केलेली कुस्ती स्पर्धा होती, चौथी सब ज्युनियर मुलींसाठी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 2019-20 अंडर 17 आणि 73 किलो वजनाखालील जी स्पर्धा होती, या स्पर्धेमध्ये दिव्यानं ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. आणि आज आपल्यासोबत दिव्य आहेत आणि दिव्याचे वडील आहेत, तर आपण चर्चा करणार आहोत दिव्यासोबत. आज तर दिव्या, कसं वाटतंय तुला हे नैपुण्य मिळवून? खूप छान वाटतंय. आणि तुला ही आवड जी आहे कुस्ती स्पर्धेमध्ये, कुस्तीमध्ये खेळण्याची जी आवड आहे, ती कधीपासून निर्माण झाली? ती 3 वर्षापूर्वी झाली. ते दंगल पिक्चर बघून जेव्हा आम्ही सगळे सोबत बघत होतो ना, तेव्हापासून निवड झाली की तोही पण कुस्ती खेळू शकतात आणि ते ऑलिम्पिकला गोल्ड, म्हणजे इंडियासाठी गोल्ड घेऊ शकतात. ओके, व्हेरी गुड. म्हणजे एका चित्रपटामधून सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन मिळू शकतं आणि प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि दंगल पिक्चर मध्ये जशी तिच्या वडिलांनी मदत केली होती, सपोर्ट केला होता, तसा सुद्धा तसाच सपोर्ट तुझ्या बाबांचा सुद्धा तुला मिळतोय. आणि हे आम्हाला माहिती आहे की सर्वांना जाणीव आहे की तुझ्या बाबांचा सुद्धा सपोर्ट खूप आहे, तर बाबांचा सपोर्ट कसा लाभला तुला? ते पप्पा सकाळी उठून जॉगिंगला नेतात, आम्ही उठत नाही तरी पण नेतात. म्हणजे दुसरा दंगल 2 जर काढायचा झाला तर आपण खोपोली मधूनच काढतो दंगल 2 आपल्या बाबांना घेऊन. तर खरंच खूप चांगलं आहे. आणि अजून कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तुला नैपुण्य मिळालेलं आहे किंवा पारितोषिक कुठे कुठे मिळाले? तालुक्याला भेटलंय, जिल्ह्याला भेटलंय, पण स्टेटचा पहिल्यांदा आहे, जिल्ह्याला 2 वेळा जाऊन. ओके, हा स्टेटचा पहिल्यांदा आहे. आणि आमच्या माहितीनुसार खोपोली मधली तू अशी पहिली विद्यार्थिनी आहे, पहिली अशी मुलगी आहे की जिने एवढ्या मोठ्या लेवलला तू ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. आणि ही आपल्या सर्व खोपोलीकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्या शुभेच्छा जर तुझ्या सोबत आहेत, तू आणखी पुढे जा, खूप चांगलं नैपुण्य मिळव. तर आता बघ, बाकीच्या ज्या स्पर्धा असतात छोट्या मोठ्या स्पर्धा, आणि ही एक मोठ्या लेवलची स्पर्धा होती, काय फरक वाटतो या स्पर्धांमध्ये? या स्पर्धेमध्ये जास्त मुली नाही येत, म्हणजे आता माझ्या वजन गटात जास्त मुली नसतात, पण इथं कसं तर जिल्ह्यात तालुक्याला कसे 4-5 मुलं येतात, तसं मग स्टेटला 14-15 मुलं येतात. आता या स्पर्धांमध्ये बघ, परीक्षा शाळेतली जरी असली तरी अभ्यास करावा लागतो, भरपूर अभ्यास करावा लागतो. आता ही सुद्धा एक खूप मोठी स्पर्धा आहे, इथं शाळेतल्या परीक्षेपेक्षा सुद्धा मोठी स्पर्धा असावी, कारण एवढ्या राज्यातले मुलं मुली येणार आणि त्यांच्या समोर आपल्याला आपलं काम दाखवायचं, आपला खेळ चांगला दाखवायचा आहे. तर इथे मेहनत किती घेतली तू, कशी मेहनत घेतली, तुझी तयारी कशी चालू होती दिवसभराचा शेड्यूल कसा होता? काय नाही, फक्त सकाळी रनिंगला जायचं आणि नंतर मग घरी, म्हणजे तर सध्या स्कूल चालू नाही, 10 म्हणजे चालू आहे, मग सुट्ट्या देतात, मग सकाळी रनिंग, मग नंतर संध्याकाळी 5 प्रॅक्टिस जायचं आणि 8 यायचं. सकाळी पट्टे घेतात, वॉर्म अप घेतात, आता म्हणजे मॅचेसच्या आदल्या दिवशी काय जास्त प्रॅक्टिस घेत नाही, कारण की ते लागतं इंजुरी नको व्हायला, आपल्याला दुखापत नको व्हायला. म्हणजे दररोज तुझी संध्याकाळची 5-8 ही प्रॅक्टिस करायची, म्हणजे 3 तास जी आहे ती कुंभार सरांकडे प्रॅक्टिस. तर कुंभार सरांचं सुद्धा आपण अभिनंदन करू, कुंभार सर इथं जरी नसले तरी त्यांचं सुद्धा योगदान, गुरु खूप महत्वाचा असतो, त्यांचं योगदान सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि दररोज 3 तास प्रॅक्टिस आहे, म्हणजे एवढं एक सर्टिफिकेट घेऊन येणं, मेडल घेऊन येणं, म्हणजे फक्त जस्ट आपल्याला दिसतंय मेडल आणि हा आनंद दिसतोय, पण त्याच्यासाठी दररोजची 3 तासाची मेहनत आहे, सकाळचं मॉर्निंग वॉक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि बाबांचा सपोर्ट कसा लाभला? तुम्हाला काय वाटतंय की बाबा आपल्या मुलीने एवढं चांगलं पदक मिळवलंय, कामगिरी केली, त्याबद्दल तुम्हाला कसं फील होतं? आनंद वाटतो ना, कारण की माझी त्याच्यापासून इच्छा होती की कुठंतरी आपण खेळामध्ये कुठंतरी आपली मुलं जायला पाहिजे, आणि तिने ते सिद्ध केलं की बाबा आपण काय करू शकतो मुलगी असून. तर माझे तिन्ही मुली पण या क्षेत्रामध्ये मी उतरून टाकलेले आहेत, याच्यामध्ये तिन्ही पण मुली उतरून टाकली, आपल्याला कुठंतरी देशासाठी काहीतरी गोल्ड आणून द्यायचे. खूप चांगलं स्वप्न आहे. आणि अशा प्रकारच्या पालकांची गरज आहे, तुमच्याकडून सुद्धा बाकीच्या पालकांनी प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्या मुलींना तुम्ही या क्षेत्रामध्ये सुद्धा पाठवतायत आणि मुलींना सपोर्ट करतायत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करताय, अभ्यासामध्ये पुढे जाण्यासाठी सगळेजण प्रोत्साहन करतायत, परंतु खेळामध्ये सुद्धा पुढे जाऊन मुलींनी देशासाठी खेळ खेळला पाहिजे आणि देशासाठी गोल्ड मेडल मिळवून आणलं पाहिजे. हे तुमचं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. आणि खोपोली मधून अशी एखादी तरी विद्यार्थी असावी, आपली दिव्याच असावी मला वाटतं पहिला, अशी आम्ही अपेक्षा करतो की जिने गोल्ड मेडल आणावं. ओके, बाकी आणखी पुढे फ्युचर मध्ये आता या स्पर्धेनंतर पुढे काय? ऑलिम्पिक गोल्ड मेडल घ्यायचं. नक्कीच तुला ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळेल आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेस आणि आणखी खूप पुढे जाशील तू.
बरं तुला आठवी बाकी मुलींसाठी काय सांगायचं सांगावं असं वाटतं की आता तू या स्पर्धांमधून पुढे आलेली आहे बरोबर ना मुलींसाठी काय सांगशील बाकीच्या सर्व ते पण जाम प्रॅक्टिस करतात पण कसं आहे त्यांच्या गटात जाम पोरी असतात म्हणजे ते जाम पोरी म्हणजे जाम म्हणजे त्यांना खेळ म्हणजे खेळतात ते चांगलं खेळ माझ्यापेक्षा चांगलं म्हणजे अभ्यास आणि खेळ याच्यामध्ये काय फरक वाटतो अभ्यास रात्रंदिवस करायला लागतो खेळ फक्त तवड्यापर्यंतच तेवढ्यापुरताच खेळ खेळा पण मेहनत पण तुम्हाला घ्यावी लागते स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करायची म्हटल्यावर ती मेहनत जी आहे ती वेगळ्या प्रकारची असावी भरपूर मेहनत करावी तुम्हाला काही खेळाची आवड होती का सुरुवातीपासून मला पण कुस्तीची आवड होती मी पण असायचो पहिले लालपणी कुस्ती पण शेवटी गावाच्या नंतर इकडे आल्यानंतर कुस्तीचा प्रचंड निघून गाव असताना मी मला पण जमलो होतो माझ्या बाजूलाच मोठी तालीम होती तालुक्याची तालीम होती मोठे मोठे तिथं महाराष्ट्र खूप छान आहे तुम्हाला संधी मिळाली नाही परंतु तुम्ही मुलींसाठी ती संधी निर्माण करून दिलेली आहे खरंच खूप चांगली गोष्ट आणि आपण सर्व पालकांनी ती एक प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्या मुलींना आपल्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे मम्मीचं योगदान प्रॅक्टिसला चार दोन दोन तीन तीन तास आई सुद्धा सोबत असायची म्हणजे आई आणि बाबा दोघांचा सुद्धा सपोर्ट खूप चांगला आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही रनिंग पण घ्यायची आणि संध्याकाळी प्रॅक्टिस पण सगळ्याकडे घ्यायची रनिंग प्रॅक्टिस म्हणजे आई बाबा दोघांचा सहभाग आहे कुठल्याही विद्यार्थ्याच्या विकासासाठी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आई वडिलांचा सपोर्ट त्या मुलाला जी आवड आहे मुलाला जे करायचं आहे अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी छंद असतात त्या जोपासण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी आईबाबांचं योगदान खूप चांगलं लाभलेलं आहे तुमचं आणि तुझं नशीब सुद्धा खूप चांगलं आहे की एवढे चांगले आई बाबा तुला लाभले म्हणून आरती होईल पण तुझ्याबरोबर ती पण आज ना उद्या घेईन कुठलं तरी दिव्याची छोटी बहीण नाव काय तिचं आरती म्हणजे दिव्याची छोटी बहीण आरती सुद्धा आता या क्षेत्रामध्ये पुढे आहे अजून एक आहे तिला सुद्धा या क्षेत्रात आवड आहे का म्हणजे सर्वजण तिन्हीच्या तिन्ही मुली तालमीत जातात आणि तिन्ही मुली चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये आता पटायत होतील आणि खूप पुढे जातील अशी आम्ही नक्कीच अपेक्षा करूयात ओके तर दिव्या नक्कीच तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप हार्दिक शुभेच्छा आज तू ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे पुढच्या वर्षी जर जाशील तर तू सुवर्ण पदक गोल्ड मेडल घेऊन येशील आणि येत्या काळामध्ये भविष्यामध्ये तू आपल्या देशासाठी सुद्धा गोल्ड मेडल मिळवावं अशा आमच्या सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा तुझ्या आईबाबांना तुझ्या सर्व कुटुंबांना हार्दिक शुभेच्छा तर धन्यवाद खूप चांगली चर्चा आपण केलीत आणि वेळ दिलात आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तर मनापासून धन्यवाद. Thank you.